फॅट आणि दूध वाढीसाठी ग्रीन गोल्ड पशु आहार। सर्व दूध उत्पादक आणि शेतकरी बंधूंसाठी आता वाढत्या किमतीला दिलासा। सर्वात मोठा खजिना ग्रीन गोल्ड पशु आहार। 18 प्रकारची खनिज, वनस्पती, धान्य, प्रथिने आणि व्हिटॅमिनचं योग्य प्रमाणात मिश्रण आपल्या जवळील पशुखाद्य विक्रेते आणि स्थानिक दूध संकलन केंद्रांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध। किंमत फक्त 1100 रुपये। संपर्क 9142-00-3939 आणि 024-25-22-54-09। कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं उषा अक्षय राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे। यामुळे त्या नगराध्यक्ष होणार हे निश्चित झालंय। आता केवळ 16 तारखेला औपचारिकता म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या नावाची घोषणा करतील। कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 15 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीनं एक हाती सत्ता मिळवली आहे। नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं। आमदार रोहित पवार पहिली संधी कुणाला देणार या प्रकरणी सर्वत्र मोठी उत्सुकता लागली होती। तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी हे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिर या ठिकाणी एकत्रित जमले। तिथून दर्शन घेऊन नगरपंचायत कार्यालयामध्ये सर्वजण एकत्रित गेले। मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या दालनामध्ये उमेदवारी अर्ज भरला गेला। उषा अक्षय राऊत यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज सकाळी 11 वाजता भरला गेला। तर यावर सूचक म्हणून छाया सुनील शेलार आणि अनुमोदक म्हणून ताराबाई सुरेश कुलथे यांच्या सह्या आहेत। कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टीचे 15 नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहोत। माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व नगरसेवक नगरसेविकांशी चर्चा करून या ठिकाणी पहिल्या 2.5 वर्षासाठी नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देण्याचे ठरले। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ उषा अक्षय राऊत यांना नगराध्यक्षपदाचा अर्ज या ठिकाणी आज दाखल केलेला आहे। त्यानुसार आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। तसेच उपनगराध्यक्षपदाची निवडणूक ही 16 तारखेला असल्या कारणाने त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपद हे सव्वा वर्ष हे काँग्रेस पार्टीला देण्याचे ठरले आहे। त्यानुसार 16 तारखेला या ठिकाणी उपनगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल होतील। त्यानुसार ही निवडणूक या ठिकाणी होईल असे या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीने ठरले। त्यानुसार आज या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आमदार रोहितदादा पवार साहेब, त्याचबरोबर कर्जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय नामदेव बापू राऊत, तसेच बाळासाहेबजी थोरात गटनेते संतोष अप्पा म्हेत्रे, प्रवीणदादा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सांगण्यानुसार आज आम्ही संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरामध्ये आशीर्वाद घेऊन सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच सर्व राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मिळून आज आम्ही कर्जत नगर पंचायतीमध्ये माझ्या नगराध्यक्षपदाचा आज दाखल केला आहे। आणि निश्चित स्वरूपामध्ये आज या कर्जत शहराची एक काम करण्याची संधी मला या ठिकाणी लाभली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माझं खूप चांगलं भाग्य आहे। कर्जत नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-2022 अंतर्गत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे। नियोजित कार्यक्रमानुसार आज नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरण्याचा दिवस उषा अक्षय राऊत यांचा फॉर्म प्राप्त झालेला आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या उषा अक्षय राऊत यांचा एकमेव फॉर्म प्राप्त झालेला आहे। नगराध्यक्षपदाची माळ उषा राऊत यांच्या गळ्यात पडल्यानंतर आता केवळ औपचारिकता उरली आहे। ते पाहून उमेदवारी अर्ज भरल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष केलाय। गणेश झेवरे, सी न्यूज, मराठी, कर्जत।